दिसतंय सर. दिस मीटिंग इज बीइंग रेकॉर्डेड. दिस मीटिंग इज बीइंग रेकॉर्डेड. कंटिन्यू आवाज क्लियर येतो ना माझा? काय आवाज स्टॉप व्हायला लागले? नो सर. डबल येत आहे सर. डबल सगळ्यांना डबल येत आवाज? नो सर. येते एकदा. नो सर. नो सर. नेक्स्ट फर्स्ट युनिट मधला फर्स्ट टॉपिक येतोय फंक्शन्स. टॉपिक आहे टॉपिक फर्स्ट येतोय पहिल्या युनिट मध्ये. चार मार्कला एक क्वेश्चन, चार मार्क दोन दोन मार्कला दोन क्वेश्चन आपले जाते. ओके फंक्शन्स हा टॉपिक येतोय. दिलेला दिसतोय क्लिअर सगळ्यांना? येस येस सर. मराठी मध्ये संच बरोबर आहे. सेट्स आपण याच्याबद्दल स्टडी केलेले ओके. काय असेल तर सपोज एक सेट दिलेला आहे त्याच्यामध्ये एलिमेंट आहे 1 2 3 किंवा काय करू आपण त्याच्यामध्ये एलिमेंट काय करू एक्स वाय झेड लिहूया. ओके एक्स वाय एक्स वन एक्स वन एक्स टू एक्स थ्री हा 3 पॉइंट आहे. आणि बी मध्ये काय दिलेले तिथं y1, y2, y3 सेट दोन सेट डेफिनेशन क्रिएट झालेले. काय डेफिनेशन सांगतं आपल्याला? इफ ए अँड बी आर टू नॉन एम्प्टी सेट्स सच दॅट एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज रिलेटेड टू वन अँड ओनली वन एलिमेंट ऑफ सेट बी. म्हणजे काय फंक्शन डिफाइंड झालेलं आहे. काय ए अँड बी आर टू नॉन एम्प्टी सेट आहे बरोबर. नॉन एम्प्टी म्हणजे त्याच्यामध्ये एलिमेंट आहे. सेट मध्ये काय एलिमेंट दिलेले येतात ते नॉन एलिमेंट नॉन एम्प्टी सेट पाहिजे. इफ ए अँड बी आर टू नॉन एम्प्टी सेट सच दॅट एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज रिलेटेड टू वन अँड एलिमेंट इन सेट बी. म्हणजे काय ए मधलं प्रत्येक एलिमेंटला बी मधलं एकच एलिमेंट काय पाहिजे तर रिलेटेड पाहिजे. ओके रिलेशन पाहिजे. दॅट इज फंक्शन इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर एफ जी एच येतोय. कॅपिटल लेटर मध्ये एफ जी एच येतोय. आणि ए फ्रॉम ए टू बी इज डिफाइंड स्क्रीन क्लिअर दिसत नाही सर.
रुबन मैडम ओवर स्टार्ट कर रहा पेशेंट मैडम हेलो आवाज येतो का माझा क्लियर सगळ्यांना यस सर ओके बोर्ड दिसतंय क्लिअर आता येस सर येस स्टार्ट करू आपण लेक्चर तर लक्ष देत इकडं काय सांगितलं होतं डेफिनेशन बघा ए अँड बी आर टू नॉन एम्प्टी सेट्स सच दॅट एव्हरी एलिमेंट ऑफ ए इज रिलेटेड टू वन अँड वन एलिमेंट्स इन बी इज कॉल्ड ॲज द फंक्शन फ्रॉम सेट ए टू सेट बी आता फंक्शन डिफाइंड केलंय आपण काय आता डी इज डिफाइंड एज एफ ऑफ ए हा फंक्शन डिफाइंड होतोय एफ ऑफ एक्स हा एक्स कुठं असणार आहे ती हा ए मधलं एक एलिमेंट आहे एक आहे एक्स सेट दिलेलं आहे हा ए मधलं एक एलिमेंट आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय होतोय वाय कुठलं असणार आहे बी मधलं एक एलिमेंट असणार आहे म्हणजे काय हा फंक्शन फ्रॉम ए टू बी म्हणजे काय इथं फंक्शन डिफाइंड होतोय ए मधलं प्रत्येक एलिमेंटला बी मधले एक एलिमेंट काय असतो तिथं बी मधले वन अँड ओनली वन एलिमेंट रिलेटेड असतो त्याचा दोन्ही मध्ये ओके समजलं सगळ्यांना दॅट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय येते ए आता काय असणार आहे इथं ए म्हणजे डोमेन असतो इथं ए म्हणजे काय डोमेन आहे आणि ही को डोमेन म्हणतो आपण ह्याला किंवा रेंज म्हणतो या दोन आपण काय म्हणतो ह्याला रेंज हा आता हे झालंय थेरॉटिकली मी आपण काय केलं हे डेफिनेशन बघितलं होतं आता तुम्हाला व्हेन डायग्राम काढून एक डायग्रामॅटिकली तुम्हाला शिकवतो बघा ते लक्ष येत बघा तुम्हाला आता ए एक सेट दिलेय तिथं आपल्याला काय आपण डायग्राम काढूया एक डोमेन दिलेला आपल्याला एक सेट दिलेला आहे आवाज येतो ना माझा क्लिअर सगळ्यांना येस सर येस सर ए एक सेट दिलेला आहे त्याच्यामध्ये एलिमेंट आहेत वन टू थ्री एलिमेंट दिलेले आहेत हा तीन काय येतं ए मध्ये एलिमेंट आहे आता बी एक सेट दिलेला आहे त्या बी मध्ये थ्री फोर सिक्स हा तीन एलिमेंट इथं दिलेला आहे ओके बी मध्ये आता फंक्शन डिफाईन होतो इथं फंक्शन आपल्याला काय करायचंय डिफाईन करायचंय डेफिनेशन काय सांगतं आपल्याला ए मधले प्रत्येक एलिमेंटला बी मधले एक एलिमेंट काय असायला पाहिजे इथं कनेक्शन असायला पाहिजे दॅट इज रिलेशन असायला पाहिजे ए मधले प्रत्येक एलिमेंट बरोबर बी मधले एक एलिमेंट बरोबर काय रिलेशन असायला पाहिजे ओके हे बी काय करायचं इथं फंक्शन डिफाईन करायचं आपल्याला बघा ए मधला वन एलिमेंटला काय करू शकतो आपण हा फोर रिलेशन आहे सांगूया आपण आणि टू ला काय इथं थ्री रिलेशन आहे आणि थ्री ला पण काय शकतं इथं फोर रिलेशन येतोय ओके आता बघा ए मधला प्रत्येक एलिमेंट बरोबर काय एक एलिमेंट इकडं काय रिलेशन आहे बरोबर आहे
ह्याला आपण काय म्हणतो इथं फंक्शन फ्रॉम ए टू बी म्हणतोय. दॅट इज याचं व्हॅल्यू आपण काय केलं इथं फंक्शन मध्ये याचं व्हॅल्यू वन ठेवल्यानंतर आपला आन्सर काय म्हणतो इज इक्वल टू इथं काय म्हणतोय फोर येतोय. त्यानंतर एक्स जाई आपण जर टू ठेवल्यानंतर फंक्शन एफ ऑफ टू इज इक्वल टू ह्याचा आन्सर मिळतो आपल्याला ह्याचा पण आन्सर फोर मिळतोय. आणि हा थ्रीचा आपण जर ठेवल्यानंतर सॉरी इथं एफ ऑफ टू ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळतो इथं फंक्शन इथं रिलेशन त्याचा आन्सर थ्री येतोय. आणि फंक्शन मध्ये आपण जर थ्री ठेवले पहिला डोमेन मध्ये एक एलिमेंट घेतोय त्याचा एक रिलेशन आपल्याला मिळतोय. हा थ्रीचा रिलेशन किती मिळतो आपल्याला इथं फोर मिळतोय. ओके या पद्धतीने जर फंक्शन आपल्याला डिफाईन करता येतोय आणि लक्षात घ्या हा एक आता हे दोन वेगवेगळ्या एलिमेंटचा ए मधला डोमेन मधले वेगवेगळ्या एलिमेंटचा आपल्याला एकच आन्सर असू शकते तिथं. ओके बघा फॉर एक्झाम्पल सांगतो बघा मी एक फंक्शन दिले आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिले इथं एक्स स्क्वेअर दिलेले. ओके एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे. समजा आपण एफ ऑफ एक्स ठिकाणी मायनस टू ठेवले काय येतो याचा आन्सर फोर येतोय. एक्स मधला डोमेन आपण प्लस टू ठेवल्यानंतर याचा आन्सर काय येतो इथं फोर येतोय. मग एक्स मधला वेगवेगळ्या दोन वेगळ्या एलिमेंटचा त्याचा आन्सर सेम येऊ शकते. दॅट इज हा वन आणि थ्रीचा दोन वेगवेगळ्या एलिमेंटचा त्याचा आन्सर फोर येऊ म्हणजे आन्सर येऊ शकतात. मी इन जनरल घेतलं घेतलं की मधलं बघा मायनस टू ला पण फोर आन्सर येतोय आणि टू ला पण काय येतं फोर येतोय. समजा आपण इथं फोर मांडले इथं काय एक टू घेतलो आपण दुसरा मायनस टू घेतलो ही थ्री करूया आपण. बघा टू चा एलिमेंट किती येतो फोर येतोय. मायनस टू च पण काय येऊ शकते इथं फोर एक्स आहे. दॅट इज डेफिनेट सांगतो इथं ए मधलं प्रत्येक एलिमेंट बरोबर बी मधलं एकच एलिमेंटचा रिलेशन जर असेल त्या सेटला काय म्हणतो आपण फंक्शन फ्रॉम ए टू बी. ओके दॅट इज इन जनरली डिफाईन होतोय हा ए मधलं एक्स एलिमेंट घेतलंय वाय मधलं बी मिळतो आन्सर. दॅट इज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय हा इन जनरली आपण हा फंक्शनचा डेफिनेशन डिफाईन करतोय. ओके समजलं सगळ्यांना. ओके कळलं सगळ्यांनी तर येस सर येस सर. किंवा अजून एक सांगतो बघा ही मला सांगा डायग्रामॅटिकल सांगतो बघा हे फंक्शन आहे का मला सांगायचं. एक डायग्रामॅटिकल सांगतो बघा हा वन टू थ्री दिले ए मधले बी मधले एक एलिमेंट दिलेले टू फोर सिक्स. ओके आता हा एलिमेंट दिलेला आहे हा फंक्शन होतो का हा फंक्शन डिफाईन होतो का इथं मला सांगू शकता कोणी. नो सर नो सर शकत नाही का. हा रिझन सांगा फास्ट काय रिझन आहे काय होऊ शकत नाही का. हा बोला इथं एक असं एलिमेंट आहे की त्या ए मधल्या एक एलिमेंटला एकच एलिमेंटचा दोन आन्सर येतो आपल्याला येतो. मग आपल्याला डेफिनेशन काय सांगतेत ए मधलं प्रत्येक एलिमेंटला एकच आन्सर पाहिजे इकडे बी मध्ये. इथं काय आलं आन्सर बघा ए मधले सेकंड एलिमेंटचा टू एलिमेंटचा किती आन्सर सांगितले इथं टू दोन रिलेशन दाखवले इथं टू आणि फोर. मग असं कुठलं फंक्शन आहे मला सांगा त्या फंक्शनचे एकच व्हॅल्यूचा त्या फंक्शनची एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सपोज आपण काय करूया समथिंग इथं एक्स स्क्वेअर प्लस वन वर असेल. मग असं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टू ठेवल्यानंतर हा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टू ठेवल्यानंतर आपल्याला दोन वेगवेगळे आन्सर मिळू शकतात का. नो हा कुठले तुम्ही बघा एफ ऑफ एक्स इक्वल टू ठेवल्यानंतर काय येतो याचा फाईव्ह येतोय. अजून एफ ऑफ टू ठेवल्यानंतर दुसरा आन्सर येऊ शकतात का इथं हा एकच एलिमेंट आन्सर येऊ शकतात ना इथं एकच आन्सर यायला पाहिजे इथं बरोबर आहे. पण हा फंक्शन मध्ये काय सांगितलं इथं हा दोन एलिमेंटचा
दोन आन्सर सांगितले इथं टू आणि फोर यू असं सांगितले, त्यामुळं हा फंक्शन होऊ शकत नाही. इट इज नॉट डिफाइंड फंक्शन. ओके, कसं पाहिजे ए मधलं प्रत्येक एलिमेंटला एकच एलिमेंट इकडे पाहिजे, रिलेशन मध्ये पाहिजे, त्याला आपण काय म्हणतोय फंक्शन म्हणून. ओके, समजलं सगळ्यांना? येस सर. हा, हे लिहून घ्या, एक्झाम्पल लिहून घ्या. दिस इज अ फंक्शन, इज नॉट अ फंक्शन म्हणा. इट इज नॉट अ फंक्शन बिकॉज द एलिमेंट, द एलिमेंट टू हियर द सेम here the same x value 5 x value 2 has a two different y values. म्हणजे x मध्ये एक एलिमेंट 2, x मधला हा एलिमेंट आहे 2 आहे, बरोबर. x आपण जनरल म्हटलं होतं x काय आहे, व्हॅल्यू 2 चा आन्सर किती, दोन डिफरंट व्हॅल्यू मिळतो आपल्याला इथं. y मध्ये दोन वेगवेगळा आन्सर मिळतो तिथं, दॅट इज 2 आणि 4. दॅट्स वाय इट इज अ, दिस इज नॉट अ फंक्शन. नेक्स्ट येतोय आता, अजून एक तुम्हाला एक सांगतोय फंक्शन मध्ये बघा. आता कुठल्याही आपण काय घेऊ शकतो इथं, एक्स कुठं असणार आहे, हाय इनपुट असणार आहे बघा, एक्स इनपुट असणार आहे. आणि इथं फंक्शन प्रोसेस होतोय, इथं एफ ऑफ एक्स मध्ये प्रोसेस होतोय, त्यानंतर आपल्याला फायनल याचा मिळतोय वाय मिळतोय इथं आउटपुट. ओके, फंक्शन काय सांगते इथं बघा, इनपुटला जर फंक्शन आपण एक्स अप्लाय केले त्या प्रोसेस होते एफ ऑफ एक्स मध्ये, शेवटी आपल्याला आन्सर मिळतोय आउटपुट मध्ये. दॅट इज फंक्शन. हे तिथं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, फंक्शन मध्ये एक्स ठेवले आपण, ठेवल्यानंतर आपल्या शेवटी आउटपुट काय मिळतो इथं, वाय मिळतो. ह्याचा अर्थच आपण इथं डिफाईन केलं होतं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय, किंवा ह्यालाच आपण काय वेगळ्या पद्धतीने लिहितोय, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स लिहितोय. या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन मध्ये तुम्हाला फंक्शन दिले असते, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. हा फंक्शन वरतीच आपल्याला पूर्ण एम टू स्टडी करायचा, लक्षात ठेवा. हा एफ ऑफ एक्स काय दिलेलं आपल्याला माहित नाही, इथं फंक्शन्स ऑफ एक्स दिले असते. इथं फंक्शन्स ऑफ एक्स म्हणजे काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर वर या पद्धतीमध्ये दिले असते, एक्स मध्ये वाय इज इक्वल टू या पद्धतीमध्ये दिले असेल फंक्शन, त्याचं डेफिनेशन आपण काय करणार आहे पुढे फॉलो करायचे. एफ ऑफ एक्स ठिकाणी काय येऊ शकतं इथं, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस थ्री प्लस साईन एक्स, कुठलंही येऊ शकतं इथं. किंवा ह्याचं टाइप्स ऑफ डेफिनेशन, टाइप्स ऑफ फंक्शन बघणार आहे, त्याच्यामध्ये आपण सगळं स्टडी करतोय. आता कुठल्या टाइप मध्ये फंक्शन असते तिथं, वेगवेगळ्या टाइपचं फंक्शन आहे, त्या फंक्शनचं आपण डेफिनेशन बघूया आता. ठीक आहे, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा इन जनरली फंक्शन येते. नेक्स्ट पॉइंट आहे लिहून या, टाइप्स ऑफ फंक्शन येते, टाइप्स ऑफ फंक्शन. टाइप्स ऑफ फंक्शन वरती तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट करता येते बघा, लक्ष घ्या इकडे सगळ्यांनी. टाइप्स ऑफ फंक्शन वरती जा, मायक्रो प्रोजेक्ट तुम्हाला काही जण सब्जेक्ट घ्या ते. पहिला टाइप्स येतोय अल्जिब्राइक फंक्शन. सगळे डेफिनेशन वरती पीडीएफ आहे तिथे, सगळी पाठवतो तुम्हाला.
अल्जेब्राइक फंक्शन. पहला येतोय अल्जेब्राइक फंक्शन येतोय. द फंक्शन दे कंटेन अल्जेब्राइक एक्सप्रेशन सच एज अ. अल्जेब्राइक फंक्शन म्हणजे काय असं? दे कंटेन्स अल्जेब्राइक एक्सप्रेशन. दे कंटेन्स अल्जेब्राइक एक्सप्रेशन सच एज एक्स प्लस वन किंवा एक्स स्क्वेअर प्लस वन. हा सगळे एफ ओप एक्स इज इक्वल टू असणार ना. एफ ओप एक्स इज इक्वल टू फंक्शन कधी म्हणायचं? अल्जेब्राइक फंक्शन कधी म्हणायचं? ज्यावेळी त्या फंक्शन मध्ये अल्जेब्राइक एक्सप्रेशन असतोय, अल्जेब्राइक टर्म्स असते. दॅट इज एक्स प्लस वन, एक्स स्क्वेअर प्लस वन. हा सगळे एफ ओप एक्स इज इक्वल टू हा एक्स स्क्वेअर प्लस वन आहे. दुसरा एफ ओप एक्स इज इक्वल टू एक्स क्यू प्लस वन किंवा एफ ओप एक्स इज इक्वल टू. माईक म्यूट झालं का? ओके, समजले? अल्जेब्राइक अल्जेब्राइक फंक्शन म्हणजे काय? हॅलो, आवाज येतोय माझा? यस सर. यस सर. अल्जेब्राइक फंक्शन म्हणजे काय? ज्या फंक्शन मध्ये अल्जेब्राइक एक्सप्रेशन असतो, अल्जेब्राइक टर्म्स असते, त्याला आपण काय म्हणतोय? अल्जेब्राइक फंक्शन म्हणतोय. सेकंड वन येतोय एक्सपोनेन्शियल फंक्शन. हा, कोणी सांगू शकताय का एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे काय? द फंक्शन इन्व्हॉल्विंग द फंक्शन काय येतं? द फंक्शन इन्व्हॉल्विंग काय एक्सपोनेन्शियल टर्म्स is called as the exponential function. A function involving exponential term. Exponential term म्हणजे काय येतोय? a raised to x, b raised to x येतोय, a raised to x plus 1, कुठलाही एक्सपोनेन्शियल टर्म येतोय. हा, a raised to x square. या त्या फंक्शन मध्ये एक्सपोनेन्शियल टर्म जर इन्वॉल्व असेल, हा, f of x is equal to सगळे असणार आहे. एक्सपोनेन्शियल टर्म्स जर इन्वॉल्व असेल त्या फंक्शनला आपण काय म्हणतोय? एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतोय. ओके, थर्ड वन लॉगॅरिथम फंक्शन. लॉगॅरिथम फंक्शन सांगू शकताय का कोणी? हा, लॉगॅरिथम फॉर्म्युला. हा, द फंक्शन हॅव्हिंग लॉगॅरिथम टर्म्स इज कॉल्ड एज अ लॉगॅरिथम फंक्शन. ज्या फंक्शन मध्ये लॉगॅरिथमचे टर्म्स असतात त्याला आपण काय म्हणतोय? लॉगॅरिथम फंक्शन म्हणतोय. एक्झाम्पल सांगू शकता कोणी? ज्या फंक्शन मध्ये लॉगॅरिथमचा टर्म्स असेल त्या फंक्शनला आपण काय म्हणतोय? लॉगॅरिथम फंक्शन म्हणतोय. लॉगॅरिथम टर्म्स म्हणजे लॉगॅरिथम बघा, लॉग ऑफ एक्स प्लस वन असू शकते, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स प्लस एक्स असू शकते, बरोबर आहे? त्या टाइप मध्ये असेल तर एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग मध्ये जर टर्म असेल त्याला आपण काय म्हणतोय? लॉगॅरिथम फंक्शन म्हणतोय. एफ ऑफ एक्स ला आपण वाय पण दिलं, वाय इज इक्वल टू दिले असं लक्षात ठेवा. वाय पण असू शकते. वाय इज इक्वल वाय म्हणजे काय असतं? एफ ऑफ एक्स आपण डेफिनेशन डिफाईन केलं होतं फंक्शनचा. ओके, हा तिन्ही फंक्शन लक्षात आलं सगळं ना? यस सर. हा, नेक्स्ट वन येतोय इम्पॉर्टंट आहे, कंपोजिट फंक्शन येतोय. कंपोजिट म्हणजे फंक्शन काय येतं? त्या फंक्शन मध्ये माईक चालू आहे, कोणाचं चालू आहे बघा. कंपोजिट फंक्शन
कंपोजिट म्हणजे असं क्वेश्चन मध्ये आपल्याला कळतो की कंपोजिट म्हणजे काय, दोन मर्ज करायचं, कंपोज करायचं फंक्शन, इथं दोन फंक्शनचं कंपोजिशन. हा, त्या टाइप कुठलं फंक्शन असतं बघू आपण. हा, दोन फंक्शन दिले, इफ एफ फ्रॉम ए टू बी, हा एक फंक्शन आहे. एफ काय, एफ फ्रॉम ए टू बी, एंड जी एक फंक्शन दिले, जी फ्रॉम बी टू सी. हा एक दोन फंक्शन दिले, आर टू फंक्शन्स, देन कंपोजिट फंक्शन्स ऑफ एफ पॉइंट जी इज अ फंक्शन. एफ पॉइंट बी आर जी आर टू फंक्शन्स, देन कंपोजिट फंक्शन्स ऑफ एफ पॉइंट जी इज डिफाइंड एज, इज डिफाइंड एज एफ कंपोज जी. बघा, नवीन फंक्शन डिफाइन होतो इथं, ह्या दोन फंक्शनचं कंपोज होऊन एक नवीन फंक्शन कंपोज होतोय, तयार होतं बघा. एफ कंपोज जी फ्रॉम ए टू, कंपोज कसं होतं बघा, ए टू काय होतो इथं, सी होतोय, मधलं हा बी काय होतो इथं, कंपोज होतो हा सेट, कंपोज होतो इथं. एफ कंपोज जी फ्रॉम ए टू सी इज डिफाइंड एज, इज डिफाइंड एज एफ कंपोज जी ऑफ x is equal to f of g of x. F of g of x for all x belongs to a. x कुठं असणार आहे, a मूल्य असणार आहे. ओके, एक्झाम्पल सांगतो बघा, त्याच्यावरती एक्झाम्पल काय आहे. एक्झाम्पल घेऊ एक बघा. बघा, हे डेफिनेशन तयार होतोय. कंपोज कसं होतं बघा, डायग्रामॅटिकली तुम्हाला सांगतो बघा. इथं तर ए फंक्शन दिले, आणि इथं काय ए सेट दिले, आणि ही बी सेट आहे. त्यानंतर काय इथं तीन तिसरं एक सेट दिलेला आपल्याला. इथं कंपोज काय आहे, इथं जी आहे, आणि इथं काय आहे, एफ दिलेलं आहे. ओके, आता इथं एक्स एलिमेंट आहे, इथं काय होतो, इथं एफ ऑफ एक्स होतोय. इथं कन्वर्ट झाल्यानंतर इथं जी ऑफ एफ ऑफ एक्स होतो. ओके, तर डेफिनेशन मध्ये बघा, या पद्धतीने येतोय. हा कंपोज झाल्यानंतर काय होतो, इथं कंपोज झाल्यानंतर हा जी कंपोज एफ डेफिनेशन तयार होतो. जी कंपोज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एफ ऑफ एक्स, हा डेफिनेशन तयार होतो. ओके, जी कंपोज एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एफ ऑफ एक्स. बघा, आता इथं फंक्शन तयार होतोय, हा एक्स फ्रॉम ए, फ्रॉम ए टू बी आहे फंक्शन आहे, बरोबर आहे. एक्स वरून काय मिळतोय आपल्याला, इथं एफ ऑफ एक्स असतोय. हा एफ ऑफ एक्स आपण एक्स आपण समजूया आहे, तर इथून काय, ही डोमेन असणार आहे, इथं कोडोमेन आहे, इथं पण डोमेन आहे. इथून इथपर्यंत ए टू बी डिफाईन करताना ही कोडोमेन होतोय, रेंज होतोय. त्यावेळी एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, सॉरी, हा एक्स व्हॅल्यू ठेवल्यानंतर एफ ऑफ एक्स आपल्याला आन्सर मिळतोय. आणि एफ ऑफ एक्स फ्रॉम सी टू केल्यानंतर आपल्याला काय मिळतोय, इथं जी ऑफ एक्स मिळतोय. जर समजा ए टू बी आणि बी टू सी जर असेल,
त्यावेळी आपण फायनली हा कन्वर्ट तयार होतो फंक्शन तयार होतो इथं ए टू सी म्हणजे ए मध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण कंपोज होऊ शकते इथं डेफिनेशन तयार होऊ शकते दॅट इज जी कंपोज एफ हा फंक्शन तयार होत म्हणजे फंक्शन एफ कंपोज जी तयार होत इथं एफ कंपोज जी एक फंक्शन तयार होत दॅट इज ए टू सी हा डेफिनेशन एक तयार होतो तिथं ओके कंपोजर म्हणजे दोन फंक्शनचा कंपोज करायचं तिथं हा लक्षात आ नेक्स्ट डेफिनेशन येतोय पॅरामेट्रिक फंक्शन येतोय नेक्स्ट डेफिनेशन आहे पॅरामेट्रिक फंक्शन पॅरामेट्रिक फंक्शन येतोय व्हेरिएबल एक्स अँड वाय आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ थर्ड व्हेरिएबल इज कॉल्ड एज अ पॅरामेट्रिक फंक्शन इफ एक्स अँड वाय आर टू व्हेरिएबल्स आहे बरोबर आहे एक्स अँड वाय आर दोन व्हेरिएबल आहे हा दोन्ही व्हेरिएबल एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ थर्ड व्हेरिएबल दॅट इज थर्ड व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस होत असेल तर फंक्शन दॅट इज एफ वन ऑफ टी हा एक्स कशामध्ये झाला इथं थर्ड व्हेरिएबल मध्ये टी घ्यायचा आपल्याला एक्स इज इक्वल टू आपण काय करूया एफ टू ऑफ टी सॉरी ही वाय इज इक्वल टू बघा इथं हा एक टी थर्ड व्हेरिएबल तयार होतो इथं एक्स इज इक्वल टू एफ वन ऑफ टी म्हणजे हा एक्स अँड वाय काय झालं इथं थर्ड व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस झालेला इथं दॅट इज टी मध्ये एक्सप्रेस झाले हा टी ला काय म्हणतो आपण पॅरामीटर म्हणतोय फॉर एक्झाम्पल x is equal to cos t आणि y is equal to sin t हा दोन्ही फंक्शन काय x आणि y कशामध्ये एक्सप्रेस झालेलं आहे हा टी मध्ये एक्सप्रेस झालेलं म्हणजे थर्ड व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस झालेलं आहे या टाईपचा फंक्शन आपण काय म्हणतोय पॅरामेट्रिक फंक्शन म्हणतोय ओके समजले का किंवा x is equal to cos theta y इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिएटा आणि आता थर्ड व्हेरिएबल कुठला येतो पॅरामीटर कुठला येतो इथं थर्ड व्हेरिएबल कुठला येतो इथं हा थिएटा थिएटा काय असणार आहे इथं पॅरामीटर असणार आहे हा थर्ड व्हेरिएबल असणार आहे आवाज येतो ना सगळ्यांना येस सर हा एक्स कशामध्ये इथं थिएटामध्ये एक्सप्रेस झालेला आहे आणि ही पण वाय पण थिएटामध्ये एक्सप्रेस झाले म्हणजे काय हा एक्स अँड वाय कशामध्ये झाले थर्ड व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस झालेला आहे म्हणून आपण याला काय म्हणतोय पॅरामीटर फंक्शन येतोय हा सगळी डेफिनेशन आपण ह्या फंक्शन एकदा समजलं की तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये हा पॅरामीटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असतोय कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे पण वेगवेगळ्या टाईपची सगळी तिथं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे त्यामुळं तुम्हाला फंक्शन म्हणजे काय पहिल्यांदा माहिती पाहिजे लक्षात ठेवा पॅरामीटर फंक्शन इम्पॉर्टंट आहे ह्याच्यावर तुम्हाला एक चार मार्क क्वेश्चन असतो डेरिव्हेटिव्ह मध्ये ओके म्हणजे एक्स इज इक्वल टू कॉस्ट थिएटा वाय इज इक्वल टू साईन थिएटा या पद्धतीने दिलेलं असतं तुम्हाला क्वेश्चन मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं असतं तुम्हाला ओके ते आपण पुढच्या टॉपिक मध्ये स्टडी करणार आहे पहिल्यांदा पॅरामीटर फंक्शन म्हणजे काय हा डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे ओके तिथं थिएटा काय असणार आहे पॅरामीटर असणार आहे ते नेक्स्ट येतोय एक्सप्लिसिट फंक्शन इम्पॉर्टंट आहे पुढचं हे पॅरामीटर नेक्स्ट वनचं एक्सप्लिसिट येतोय थर्ड वनचं इम्प्लिसिट येतोय हा तिन्ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे बघा ते तुम्हाला समजलं पाहिजे एक्सप्लिसिट फंक्शन हा एक्सप्लिसिट फंक्शन बघा डेफिनेशन काय येतो इफ द व्हेरिएबल वाय इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ एक्स इफ व्हेरिएबल वाय इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ एक्स दॅट इज वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फॉर्मॅटमध्ये जर फंक्शन असेल त्याला आपण काय म्हणतोय एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतोय दॅट इज वाय एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ एक्स म्हणजे काय वाय इज इक्वल टू सपोज
फंक्शन x मध्ये दिले असेल तर y is equal to f of x, that is x square plus 2x plus 1, y is equal to x मध्ये जर दिले असेल y is equal to sin x plus 2x, हा सगळी जर फंक्शन जर x मध्ये दिले असेल y is equal to x मध्ये जर फंक्शन दिले असेल y in terms of x मध्ये जर फंक्शन असेल त्या फंक्शनला आपण काय म्हणतोय एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतोय. किंवा अजून एक आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे y in terms of x म्हणलो आपण काही वेळी तुम्हाला तिथं x in terms of y मध्ये असेल दॅट इज x is equal to f of y जर असेल त्यावेळी आपण काय म्हणतोय x in terms of y मध्ये त्याला आपण काय त्याला पण म्हणू शकतो आपण एक्सप्लिसिट फंक्शन. फॉर एक्झाम्पल अगं एक्स काय एक्स कशामध्ये वाय मध्ये जर असेल दॅट इज एक्स इज इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस वन किंवा एक्स इज इक्वल टू वाय क्यू प्लस थ्री वाय. हा एक्स वाय मध्ये असेल किंवा वाय एक्स मध्ये असेल दोन्ही पैकी कुठलं जर एक फंक्शन मध्ये या फॉर्मॅट मध्ये जर फंक्शन असेल त्या फंक्शनला आपण काय म्हणतोय एक्सप्लिसिट फंक्शन म्हणतोय. ओके आर लक्ष सगळ्यांना समजलं का? येस. काही एक्झाम्पल मी देऊ शकतो त्या एक्झाम्पल तुम्हाला ओळखायचं ना पॅरामीटर कुठलं फंक्शन पॅरामीटर येतोय कुठलं फंक्शन एक्सप्लिसिट येतोय कुठलं फंक्शन इम्प्लिसिट येतोय ते तुम्हाला उद्या क्वेश्चन विचारतोय त्याच्यावर तुम्हाला आन्सर सांगता यायला पाहिजे सगळ्यांना. ओके आज पीडीएफ फाईल पाठवतो त्याच्यातलं जे काय काय झालेलं आहे फंक्शन जर टाईप सगळं झाले असेल ते सगळे लिहून घ्यायचं. नेक्स्ट येतोय इम्प्लिसिट फंक्शन येत इम्प्लिसिट फंक्शन येतोय इफ द व्हेरिएबल एक्स अँड वाय आर नॉट सेपरेटेड फ्रॉम इच अदर फ्रॉम द फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू झिरो. काय डेफिनेशन काय सांगतोय इम्प्लिसिट फंक्शनचा इफ एक्स अँड वाय आर नॉट सेपरेटेड फ्रॉम इच अदर फ्रॉम फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज इक्वल टू झिरो म्हणजे ज्या फंक्शन मध्ये एक्स अँड वाय दोन्ही इथं आपल्याला सेपरेट करता येत नसेल त्या फंक्शनला आपण काय म्हणतोय इम्प्लिसिट फंक्शन म्हणतोय. एक्स अँड वाय दोन्ही इथं सेपरेट होऊ शकत नाही त्या टाईपच्या फंक्शनला इम्प्लिसिट फंक्शन म्हणायचं. म्हणजे ह्याचा अर्थ काय असतो फंक्शन एक्स अँड वाय दोन्ही मिक्स दिले असं येतं दोन्ही मिक्स असते त्याच्यामध्ये त्या फंक्शन मध्ये दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस वन इज इक्वल टू झिरो या फॉर्मॅटमध्ये फंक्शन असेल किंवा एक्स स्क्वेअर प्लस टू वाय इज इक्वल टू वाय क्यू प्लस थ्री एक्स त्या फॉर्मॅटमध्ये जर एक्झाम्पल असेल दॅट इज एक्स अँड वाय इथं वाय दिले इथे एक्स दिले एक्स अँड वाय जर मिक्स दिले असेल एकमेकांमध्ये तर सेपरेट करता येत नसेल आपल्याला त्या टाईपचं फंक्शन आपण काय म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन म्हणायचं. ओके समजलं का इथं एवढं डेफिनेशन आपण फंक्शनचं टाईप्स बघितले ते सगळी टाईप्स आपल्याला काय करायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे ज्यावरती काय एक्झाम्पलवर नसणारच आहे फक्त तुम्हाला डेफिनेशन माहिती पाहिजे. डेफिनेशन जर माहिती असेल ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढता येतो आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये ह्याचा पण डेरिव्हेटिव्ह काढता यायला पाहिजे आपल्याला पॅरामीटरचा फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढता यायला पाहिजे ते पुढच्या टॉपिकमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे त्यासाठी आपल्या हा फंक्शनचा डेफिनेशन माहिती असणे गरजेचं आहे. ओके अंडरस्टँड झाले सगळ्यांना. अजून दोन फंक्शनचा टाईप्स आहे ऑड फंक्शन आणि इव्हन फंक्शन आहे त्याच्यावरती जर एक्झाम्पल असणार आहे तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये त्यामुळे आपण ते सेपरेट घेऊया शेवटी घेऊया पहिल्यांदा एवढं फंक्शनचा टाईप्स तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे सगळे. ओके आता फंक्शनचा व्हॅल्यू फाइंड करायचं आपण बघूया थोडं व्हॅल्यू ऑफ फंक्शन. फंक्शनचं व्हॅल्यू कसं फाइंड करायचं ती बघूया ते तुम्हाला ह्याच्यामध्ये असणार आहे तिथं लक्षात ठेवा. बोर्ड क्लिअर दिसतंय का सगळ्यांना? येस सर.
व्हाइट ब्लॅक बोर्ड वर घेऊया थोडं आपण एक्झाम्पल. व्हॅल्यू ऑफ फंक्शन इम्पॉर्टंट पॉइंट आहे बघा. इथपर्यंत दिसतंय का सगळ्यांना ह्याच्यात बोर्ड वर? दिसतोय सर. व्हॅल्यू ऑफ फंक्शन ह्याच्यावरती हमका 100% एक क्वेश्चन तुम्हाला दोन मार्कचा क्वेश्चन असतो बघा. व्हॅल्यू ऑफ फंक्शन म्हणजे काय आहे? आपल्याला वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन दिले असते. ओके, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन दिले असते आणि हे तर एक्स व्हॅल्यू पर्टिक्युलर एक्स व्हॅल्यू दिले असतं आपल्याला फाइंड आउट करायचं असते. दॅट इज फाइंड तुम्हाला असा क्वेश्चन येतोय एफ ऑफ ए म्हणजे काय असणार इथं एफ ऑफ एचा अर्थ काय? एक्स एक पर्टिक्युलर व्हॅल्यू दिली आपल्याला तिथे एक्स इक्वल टू ए. एक्स इक्वल टू ए असताना फंक्शनचा व्हॅल्यू काय येतोय हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचे. दॅट इज वाय इज इक्वल टू काय येणार इथं एफ ऑफ ए हा फंक्शनचा व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येतो. पर्टिक्युलर व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे एक्स व्हॅल्यू दिलेला असताना. तर फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेणार आहे याच्या ठिकाणी तुम्हाला काय असू शकते इथं एफ ऑफ झिरो असू शकते एफ ऑफ टू असू शकते. म्हणजे एक्स व्हॅल्यू पर्टिक्युलर व्हॅल्यू ठेवल्यानंतर हा फंक्शनचा व्हॅल्यू काय येतो आपल्याला इथं फाइंड आउट करायचे. ओके, समजतंय सगळ्यांना? एक्स व्हॅल्यू आपल्या ए व्हॅल्यू तिथं जे दिले असेल ते फंक्शन मध्ये दिलेलं फंक्शन मध्ये पुट अप करायचं आणि त्याचा व्हॅल्यू फाइंड करायचे. ओके, फर्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या, सॉल्व्ह करायचं सगळ्यांनी आता लिहून घ्यायचं आता. आता फंक्शन टाईप्सला काय करा, एक दोन पेज सोडा देता, त्यानंतर पुढे एक्झाम्पल एल चालू करा. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक फंक्शन दिले आपल्याला एफ ऑफ एक्स दिलेलं आहे इथं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू फोर टू एक्स मायनस वन एक फंक्शन दिले आपल्याला. हे कुठलं फंक्शन आहे टाईप्स मध्ये फंक्शन कुठलं येतोय? आताच आपण टाइप्स ऑफ स्टडीज स्टडी केलेलं आहे टाइप्स ऑफ फंक्शनच. एफ ऑफ एक्स इक्वल टू जर या पद्धत मध्ये दिले असेल तर आपण याला कुठलं फंक्शन म्हणतोय? अल्जिब्रा फंक्शनचं डेफिनेशन माहिती आहे का? काय सांगितलं होतं मी अल्जिब्रा फंक्शनच? हा, ज्या फंक्शन मध्ये अल्जिब्राइक टर्म्स अल्जिब्राइक एक्सप्रेशन असते त्याला आपण काय म्हणतोय? अल्जिब्राइक फंक्शन म्हणतोय. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस मायनस वन दिले ना आपल्याला फाइंड आउट करायचंय. फाइंड तुम्हाला असा क्वेश्चन असतोय एफ ऑफ झिरो अँड एफ ऑफ टू किंवा एफ ऑफ मायनस थ्री हे काय विचारू शकते तुम्हाला येतं एफ ऑफ फोर विचारू शकते कुठलाही. हा वेगवेगळा एक्झाम्पल आहे, पहिला नंबर आहे हा सेकंड हा थर्ड आणि फोर्थ. हा चारही काय करायचंय? हा फंक्शनचा व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. एक्स चा पर्टिक्युलर व्हॅल्यू दिलेला आपल्याला काय करायचं पुट अप करायचं. दिलेलं इक्वेशन बघा काय करायचं येतं, दिलेलं फंक्शन घ्यायचं लिहून एक्स रेज टू फोर प्लस टू एक्स मायनस वन याला इक्वेशन नंबर वन द्या. पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करायचे एफ ऑफ झिरो. फर्स्ट फाइंड करायचंय फाइंड एफ ऑफ झिरो म्हणजे काय करावं लागेल इथं एक्स च्या ठिकाणी काय ठेवावं लागेल आपल्याला? झिरो 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 ठेवायचंय. दॅट इज पुट एक्स इज इक्वल टू झिरो इन इक्वेशन नंबर वन. वन मध्ये झिरो ठेवा एफ ऑफ झिरो आपल्याला मिळतोय. एफ ऑफ झिरो इज इक्वल टू झिरो रेस टू फोर प्लस टू इंटू झिरो मायनस वन दॅट इज इक्वल टू किती येतोय? सांगा फास्ट आन्सर, किती वेळ लागतो आन्सर करायचा? कॅल्क्युलेट करता येते ना सगळ्यांना? यस सर. हा, या किती येतोय? मायनस वन. एफ ऑफ झिरो इज इक्वल किती आलं इथं? मायनस वन झालं. ह्याचा व्हॅल्यू आपण फाइंड आउट केले आता. एवढं सोपं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट कुठलं सॉल्व्ह करायचंय?
सेकंड वन एफ ऑफ टू आय काय ठेवा लागेल एक्स इज इक्वल टू फोर टू फोर टू टू एफ ऑफ टू काढायचं इथं एक्स इक्वल टू टू इन इक्वेशन नंबर वन काय होतो एफ ऑफ टू इज इक्वल टू टू रेस टू फोर मायनस टू इंटू टू मायनस वन किती येतो आन्सर याचा सर प्लस टू इंटू टू आहे प्लस टू इंटू टू आहे सॉरी तर प्लस आहे ओके काय येतो याचा आन्सर नाईन्टी ओके त्यानंतर कुठला आहे एफ ऑफ मायनस थ्री आहे थर्ड वन काय येतो फाइंड एफ ऑफ मायनस थ्री देन दॅट इज हियर पुट एक्स इज इक्वल टू मायनस थ्री मायनस थ्री पुट एक्स इक्वल टू मायनस थ्री इन इक्वेशन नंबर फर्स्ट फर्स्ट वन काय येतो एफ ऑफ मायनस थ्री इज इक्वल टू मायनस थ्री चा बेस टू फोर आहे प्लस टू इंटू मायनस थ्री मायनस वन कॅल्क्युलेट कराय किती येतोय मायनस थ्री चा पॉवर फोर आहे किती येतो आन्सर याचा एटी वन एटी वन येतोय आणि इथं मायनस एक्स मायनस वन किती येतोय सेव्हन्टी फोर 74 74 इज आन्सर एफ ओ 4 काय करा घरी सॉल्व करा एक दोन एक्झाम्पल देतो होमवर्कला तेवढं सॉल्व करा ते f of x is equal to x square plus 6x plus 10 question yete find f of 2 plus f of 0 ha doni cha addition karayacha idha lakshat theva pehla example hai second kay kara f of minus 2 find kara ha doni solve kara deta okay ekach example solve kara तर राहिलेलं एक्झाम्पल आपण उद्याच्या लेक्चरला बघूया लिहून घेतला का क्वेश्चन येस सर अटेंडन्स घेतोय इकडे लक्ष द्या